हे सरकार नसून गुंड टोळ्या, जसं एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायचे अंडरवर्ल्ड या मुंबईत ठाण्यात, त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात, टोळ्या। काल सर्वोच्च न्यायालयानं ज्या 14 राजकीय पक्षांनी जी अपील केलेली होती ती त्यांनी तात्पुरती खारिज केली, ही तात्पुरतं खारिज केलेलं आहे। आम्हाला परत नवीन पिटिशन घेऊन त्याच्यासमोर जावं लागेल। काही कागदपत्रांची या काही पुराव्यांची पूर्तता त्यात झालेली नाही। आमचं म्हणणं स्पष्ट आहे आणि ह्याच्यावरती पिटिशन ऐकण्यास नकार दिला, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक अगदी बेंजो लावून कोंबडी बाजा लावून नाचायला लागले। त्याच्यातच त्यांना किती आनंदाचा उकाळा फुटतायत हे स्पष्ट आहे। ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या विरोधकांच्या बाबतीमध्ये त्यांचा गैरवापर केला जातो ही आमची भूमिका, राजकीय विरोधकांच्या बाबतीत। का भारतीय जनता पक्षाचे जे वॉशिंग मशीन मध्ये टाकलेले लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही? जे तुमच्या पक्षात सामील झालेले आहेत किंवा जे भविष्यात होणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही। मी स्वतः गेल्या 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे, ईडीकडे, सीबीआयकडे या राज्यातली 2 प्रकरणं पाठवलेली आहेत स्वतः। आपण पण ते पाहिलं असेल, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, विमा पाटस सहकारी साखर कारखाना आमदार राहुल कुल, भारतीय जनता पक्ष सध्याच्या गृहमंत्र्यांचे एकदम राईट हँड मॅन, 500 कोटी शेतकऱ्यांचे कसे बुडवले, लुटले, उडवले, हे सगळे पुराव्यासह ऑडिट रिपोर्टसह दिल्यावर सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नाही, दादा भुसे या सरकारमधले मंत्री गिरणा ॲग्रो, गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाचे शेअर्स गोळा केले, ना गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवता आला, ना पैशाचा हिशोब देता आला, मनी लॉन्ड्रिंग आहे। काय करता, काय करतात का ह्या संस्था दोन? पण हसन मुसीफवर कारवाई, अनिल परबांवर कारवाई, मग राहुल कुलच्या भीमा पाटकर साखर कारखान्यावरती कारवाई का नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं। ते कारतूस आहेत ना, ते कारतूस घाला त्या भ्रष्टाचारांच्या, कुठे घालायचे तिकडे घाला ना, तर तुम्ही खरे गृहमंत्री। पण भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन बसलेला आणि विरोधकांवरती कारतूस फेकून मारतायची, पण भिजलेली काही होत नाही, काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला। बेकायदेशीरपणे काम करताय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय, गुंडांना पाठीशी घालताय। हे सरकार नसून गुंड टोळ्या, जसं एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायचे अंडरवर्ल्ड या मुंबईत ठाण्यात, त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात, टोळ्या।